बघा विद्यार्थी मित्रांनो, आज गणित विषयामध्ये इयत्ता 5वीचा भूमिती या घटकामध्ये पहिला उपघटक कोन व कोनाचे पात्र अत्यंत सोपा आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क देतील असा हा घटक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जी उदाहरणं सोपी असतात त्याच उदाहरणांमध्ये आपल्याला चुकण्याचा जास्त या ठिकाणी वाव असतो. म्हणजे चुकीला वाव का म्हटलं की त्यावर मुलं उतावळीपणाने हे प्रश्न घाईघाईने लवकर सोडवायला पाहतात आणि प्रश्न हे वाचत नाही. कोण व कोणाचे पात्र, बरोबर. मी जे नाव घेतलेलं आहे आपण हे ज्या आकृतीमध्ये घेतलेलं आहे किंवा जे हे जे साधन आहे हे साधनच खरं या कोणाचं महत्वाचं कोण मोजण्याचं साधन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे याचं नाव आहे कोण मापक. या कोण मापकाच्या सहाय्याने आपण हा कोण मोजणार आहे. कुठलाही कोण आपण याच्या साधनाने मोजतो. आता हे जे कोण मापक आहे या कोण मापकाला अर्ध्या भागात आपल्याला हा कोण मापक दिसतो. मग याचा अर्धा भाग हा खालच्या बाजूने जर आपण घेतला तर याचे पूर्ण वर्तुळ तयार होईल. त्या संदर्भाने कोण मापकाचे आणखी काही प्रश्न आहेत ते सविस्तर येतील. कोण कोण पाहण्याआधी आपल्याला कोण तयार कसा होतो याच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहायचं आहे. बघा, आपल्याला भूमितीची आकृती माहिती, बिंदू बिंदू झालं की त्यानंतर रेषा, रेषेला कट केलं दोन्ही बाजूने म्हणजे तुकडा पडला की रेषा खंड तयार होते आणि त्यानंतर पुढची जी आकृती आहे पुढची भूमितीची आकृती ती तुमच्या समोर आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला कोण पाहण्याआधी किरण, तुम्ही तर म्हणता की सर हे आम्हाला माहिती आहे पण जी गोष्ट माहिती आहे त्याच्यामध्ये काय काय लहान लहान गोष्टी आहेत ते आपण पाहू. या ठिकाणी तुम्हाला दोन किरण दिसतात, बरोबर. आता किरणाची सुरुवात कुठून करायची, सुरुवात ह्या बाणापासून करायची तर ह्या बिंदूपासून करायची. हा खूप महत्वाचा भाग आहे. बघा, जर आपण हा एक बाण धरला तर हा बाण या टोकाला पुढे वाढत चालला, त्यामुळं या टोकापाशी हा कितीही वाढणार आहे, त्यामुळे इथून सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजे याची सुरुवात ही या बिंदूपासून आहे. ज्या बिंदूपासून त्याची सुरुवात झालेली आहे त्या बिंदूला नाव आहे आरंभ बिंदू. त्या बिंदूला नाव काय आहे, आरंभ बिंदू. आणि कुठलाही किरण वाचताना आरंभ बिंदूनेच सुरू करायचा. बघा, या किरणाचं वाचन आहे किरण किंवा आर म्हणजे या ठिकाणी आपण एक असा बिंदू घेतला की तो त्याचं नाव दर्शवतो आणि मग याचं नाव किरण किंवा तसा हा दुसरा किरण सुरू झाला आरंभ बिंदूपासून किरण पीएस. हे दोन्ही किरण जेव्हा आपण पाहिले याच्यामध्ये इतर गोष्ट महत्वाची आहे यांचा आरंभ बिंदू. ओके, किरण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आता आपल्या उपघटकाकडे आपण जाऊया ज्याचं नाव आहे कोण. कोणलाच इंग्रज शब्द आहे अँगल. बघा, जेव्हा दोन किरण वेगवेगळे होते त्यांचे मार्ग वेगळे होते ते ठराविक वेळाने एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांचा एक बिंदू एका ठिकाणी जे किंवा मिळाले तो जो बिंदू आहे हा बिंदू आपल्या कोण या शब्दाला धरून आहे. म्हणजे या बिंदूच्याच भोवती हा कोण शब्द सर्व येतो. बघा, हा एक किरण समजा याचं नाव आहे क्यू पी. किरण क्यू ने सुरुवात करायची क्यू पी
आणि दुसरा किती झाला क्यू आर. जर हे वेगवेगळे असतील तर हा क्यू ते अक्षर पण वेगळं राहिले होतं बरोबर. पण आता हे एकच राहिले त्यामुळे दोघांसाठी हा जो क्यू बिंदू आहे त्या दोन्ही जन्मांचा एकच आहे. जसं क्रिकेटमध्ये प्लेयर समसंख्या असेल तर प्लेयर सारखे वागतात आणि एखादा मुलगा जर उरला तर आपण त्याला म्हणतो क्वाड. त्याचा हा आहे हा सामायिक बिंदू आहे आणि हा बिंदू या बिंदूपाशी जेव्हा हे दोन किरण एकत्र एका बिंदूमध्ये येतात पण या दोन किरणांची दिशा वेगवेगळी आहे एकाच दिशेला नाही तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कुठेतरी यांच्या आतमध्ये जागा मिळते. ती जागा म्हणजेच आपला कोण. आता बघा या ठिकाणी मी आतमध्ये जो बाण तयार केलेला आहे हा बाण आतला बाण हा कोण कोणता आहे हे दर्शवतो. म्हणजे मी खालून वर या ठिकाणी कोण मोजणार आहे खालून वर म्हणजे ही दिशा बघा ही दिशा अशी झाली. मग या दिशेला एक शब्द आहे पुस्तकात काय होतं आपल्या रोजच्या जेवणामध्ये जर रोजच्या वाचण्याचे शब्द आले तर मुलं बहुधा चुकत नाही पण थोडा जरी शब्द बदलला प्रश्नामध्ये तरी मुलं बोलतात. आता दर्या दर्या सर्वांना माहिती हजाराचा काटा असा होतो बरोबर. मग हा घड्याळाच्या दिशेने जो फिरणारा क्रम आहे याला गतिवत शब्द आहे. मग या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत नाही आपण मला खालून वरच्या दिशेला जायचं आहे त्यामुळे याचा शब्द गतिवतच्या विरुद्ध प्रतिगतिवत. या ठिकाणी हा कोण प्रति गतीवर आता आपल्याला मोजायचा आहे. मोजताना तुम्हाला माहिती कोण मापकाचा उपयोग करणार आणि कोण मापकाची जी आरंभ केंद्र बिंदूची जी रेषा शून्याची या ठिकाणी ठेवून आपण आतल्या बाजूने मोजणार. जीचा जो शून्य आहे तो बघणार आणि शून्यापासून सुरुवात होईल पर्यंत कोण कोणता येतो या ठिकाणी मोजून आपण लिहित. आता या कोणा संदर्भात प्रामुख्याने त्याचं वाचन म्हणजेच त्याचं लिखाण आणि त्याचा शिरोबिंदू. आपण मग अशी तुम्हाला चर्चेला आपण गोष्टी घेतली किरणाचा तो बिंदू आहे आरंभ बिंदू तो किरणा करता महत्वाचा आहे. तसाच या कोणाचा जो बिंदू आहे हा कोणाचा बिंदू ज्या बिंदू हे दोन्ही किरण एकत्र आलेले आहे हा बिंदू म्हणजे आपला कोण बिंदू. त्याला गणितीय भाषेत कोणाचा शिशुबिंदू असं नाव आहे. कोणाचा शिरोबिंदू म्हणजे जरी प्रश्न तुम्हाला विचारला खाली दिलेल्या कोणात कोणता शिरोबिंदू आहे किती शिरोबिंदू आहे तर आपल्याला लगेच लक्षात येईल कोणाला एका कोणाला एकच शिरोबिंदू असणार आणि ज्याचा शिरोबिंदू आहे कोणाचा क्यू. म्हणजे कोणाचं वाचन करताना कोणाचं लिखाण करताना आपल्याला या क्यूला अत्यंत महत्वाचं स्थान द्यावं लागेल. हा क्यू जो आहे हा बघा वाचन करताना मध्यभागी आला पाहिजे आपण ते वाचन बोलतो आणि नुसत्या क्यूचं पण वाचन आहे. पहिलं वाचन बघू कोणाचं कोणाचं पहिलं वाचन आहे कोण हे चिन्ह. गणितामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत लिखाणापेक्षा त्याला काहीतरी चिन्ह असतात साईन करतात. तर हे जे चिन्ह आहे ते कोणाचं आहे कोण पी यू आर. बघा आपण प्रत्यक्ष पाहूया या पी ने सुरुवात केली तुम्ही म्हणणार सर किरण तर तुम्ही क्यू पासून सुरू केला ठीक आहे. पण मला आता दोन किरण एकत्र येते मला कोणाचं नाव घेते तर आपल्याला पी पासून सुरू करावं लागेल वापरला पी क्यू आर पी क्यू आर. म्हणजे हा जो क्यू बिंदू आहे हा कोणाचा शिरोबिंदू हा या तीन अक्षरामध्ये तो मध्य राहिले पाहिजे. दुसरं वाचन उलट वाचन कोण आर क्यू पी हे दोन नंबरचं वाचन आणि तिसरं वाचन ते म्हणजे नुसतं मधला जो शिरोबिंदू आहे याचा Q
आपण कोण क्यू हे सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे हे तीनही वाचन या क्यू शी निगडीत आहे. क्यू यांचा आरंभ बिंदू त्या कोणाचा शिरोबिंदू आहे. लक्षात आलं? म्हणजे कोणाचं वाचन तीन प्रकारे करते त्याप्रमाणे कोणाचं लिखाण सुद्धा एका कोणाचं लिखाण आपण तीन प्रकारे लिहू शकतो. एक कोण म्हणजे हा कोण क्यू हा पण तोच मोरे आणि हा पण तोच म्हणजे तिघड. आपण जसं दोन असतील तर आपण म्हणतो जुडवा. म्हणजे तिघा असल्यानंतर याचा शब्द काय आहे ते मी विचारतो. ओके, नेक्स्ट पाहूया आपण कोणाचा जेव्हा वाचन झालं त्यांचा शिरोबिंदू झाला त्यानंतर कोणाचे घटक. बघा आपण सायन्समध्ये जो करतो वनस्पतींची आवड त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काहीतरी भूमिकेत संकल्पना असतात. तशाच कोणाचे घटक या कोणामध्ये कोणकोणते याचे पार्ट आहे. पहिला पार्ट आपण पाहिला कोणाचा बघा कोणाचे घटक. कोणाच्या घटकामध्ये आपल्याला पहिला पार्ट आपण शिरोबिंदू हा पाहिला. या ठिकाणी या कोणाचा जो शिरोबिंदू आहे आता क्यू नाही. आपण कुठलंही नाव देऊ शकतो. कॅपिटल अक्षरांनी जी नावं द्यायची असतात तर या कोणाचा शिरोबिंदू आहे यम. दुसरी कोणती गोष्ट आहे तुम्हाला बघा हे जे किरण आहे आता ज्याला कोणाचे किरण असा शब्द नाही बघा मग याला शब्द काढा. याला गणितीय भाषेत शब्द आहे कोणाच्या भुजा आणि भुजाला दुसरा समानार्थी शब्द आहे कोणाच्या बाजू. इंग्रजीमध्ये आपण त्याला साईड म्हणू शकतो. बरोबर. आता या ठिकाणी दोन भुजा दिसत आहे त्या भुजांचं लिखाण सुद्धा करताना हे आरंभ बिंदूने सुरू करायचं. भुजा यम एल व भुजा यम एल म्हणजे एका कोणाला एक शिरोबिंदू आणि दोन भुजा या दोघांनी तयार झालेला एक कोण असतो. कारण आपण आपल्याला दर्शवतो की आपण प्रति दिवस चाललेलो आहे अजून वर चाललेलो आहे. नेक्स्ट पाहू आपण आपण कोणाबद्दल बरीच माहिती पाहिजे त्यानंतर कोणाचे प्रकार बघा. कोण वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या समोर जवळ येतो. आपल्याला जनरल पाहायची सवय असते त्यापेक्षा जर कोण वेगळा आला तर आपण थोडं गडबडतो. त्यामुळं कोण वेगवेगळ्या कसे असतात ते आपण पाहू. कोणाच्या प्रकारामध्ये सुरुवात आपण लघुकोणापासून केली असती पण मुद्दा म्हणून सुरुवात मला 90 अंशापासून करायची आहे. कोणाचा पहिला प्रकार या ठिकाणी आहे बघा हा कोणाचा पहिला प्रकार. या पहिल्या प्रकारामध्ये हा जो कोण तुम्हाला दिसतोय हा कोणीतरी मोजलेला आहे. कोणीतरी म्हणजे आपल्यालाच मोजायचा आहे. तो मोजण्याकरता आपण काय घेणार कोण मापक. बरोबर. कोण मापक या ठिकाणी ठेवलं कोण मापक असतो तो मध्य केंद्र बिंदू आहे. तो तिथून आपल्याला इथे कोण कसा म्हणतो ही जी रेषा आहे ही सुरुवातीची आहे. प्रति गतिवत आपण चालले म्हणजे आपण असं करणार आणि शून्य अंश इथून मोजून आपण या रेषेपर्यंत जेव्हा आलो तेव्हा मला या शून्यापासून 10-20 असं करत करत इथपर्यंत जेव्हा मोजलं तेव्हा मला 90 मिळाले. मग या कोणाचं लिखाण याचा अर्थ आहे की लिखाण असते 90 अंश. मग हा कोण 90 अंश आहे. जे सगळे कोण 90-90 अंशाचे असतात त्याला एक नाव म्हणतात. त्याचं नाव आहे बरोबर. आता हा काटकोन शब्द लक्षात ठेवा. इंग्रजीमध्ये आपण याला राईट अँगल म्हणतो. हा काटकोन असा दिसला तर मुळे लगेच ओळखला. पण जर हा असा उलटा दिसेल तरी सुद्धा तुम्हाला विचार करायचा आणि या कोणाच्या आतमध्ये जर परफेक्ट असा म्हटला आणि त्याच्या आतमध्ये असं चिन्ह आलं की समजू जायचं की 90 अंश कोण आहे. तर आपण वेगवेगळ्या तऱ्हेने घेऊया. आता काय झालं जनरल सगळ्या काटकोनाच्या प्रतिमा हा काटकोन होईल तुला बघा. त्याचा जर विचार केला तर मला वाटायचं हा तर लघुत्व दिसतोय. तर जेव्हा तुम्ही कोणमापक घेऊन आणि प्रत्यक्ष कोणमापक ठेवायचं
পরীক্ষা দিলে আসছি, পরীক্ষা লেগে আসার দিয়ে নাই তুমি জেনারেল সাহিত্য সবার নাম সত্যি কোন নাম এখন ঘেউ শক্ত আচ্ছা কোথায় গেলেন নাই কোন নাম তো আপনি কোন নাম যা প্রত্যক্ষ হাতে নাম হা যে নাম আমি ভরত আছি তো তুমি আর তার কোন জেনারেল সাহিত্য কোন ধর হা এই কোন নাম আমি বললাম তার নাম হা কা কোন নাই মল হা গেয়া প্রকার তো কোনটা প্রকার আছে আপনারা পুরো পালন করতে कोणाच्या प्रकारामधला पहिला प्रकार कापून ज्या ठिकाणी लिहिले ती सैगमा काय आहे यम म्हणजे काय यम म्हणजे नेचर मेजर नाही नेचर मेजर नाही म्हणजे याचं माप कोणाचं माप तर या कोणती एबी तुमचा माप मग हे लिहिलेलं आहे मेजर ऑफ अँगल एबीसी हे एबीसीचं माप आहे 90°, म्हणून त्याला काटकोन हा शब्द मिळाला. म्हणजे आपण कोणाचा पहिला प्रकार राहिला तो आहे काटकोन. पुढचा प्रकार आपण पाहूया बघा 90°पेक्षा कमी नव्वदपेक्षा कमी वस्तू वर तुम्ही जावी एकोणनव्वदच्या खाली लागेल चालेल ना एकोणनव्वद 90°पेक्षा कमीच आहे ना. आणि सगळ्यात शिव म्हणजे 1° होऊ शकतो का नाही म्हणजे 1°पासून 89°पर्यंत असणारे सर्व कोण या कॅटेगरीमध्ये येतील त्याचं नाव आहे लघु कोण. लघु म्हणजे लहान सर्वांना माहिती आणि लघुच्या विरुद्ध शब्द काय आहे दीर्घ दुसऱ्या महिन्यात दीर्घ बरोबर. म्हणजे कुठेही आपल्याला आपल्या मराठी भाषेचा मराठी व्याकरणाचा कोणत्याही विषयात उपयोग होऊ शकतो. लघु कोण 90°पेक्षा जर एखादा कोण लहान असेल आता याचा असा मार्ग मग हा कोणता शब्द होईल प्रतिगतीवाचक होईल कारण थर्मस वर करण्याचा तर याच्या पाठाच्या विरुद्ध दिशे. आता हा कोण आपण बघू याचं नाव आपण घेऊ करू कोण एस टी यू केलेला आहे किंवा मापकाने ते मेजरमेंट आहे 50°. ज्या अर्थाने हा 50° आहे तो 90°पेक्षा कमी असणार आहे 90°पेक्षा कमी म्हणून याचं नाव आहे लघुकोन. आता बघा लघुकोणाचे आकार तुम्हाला जर हे समजतात एखादी मॅच जिंकली आता कसं करतो याचा आकार कोणता ना याचा काय अर्थ असतो बरं पाहिजे कळत नाही काय हा व्ही आहे. व्ही म्हणजे काय करतो व्ही विक्रम म्हणजे विजय तुम्हाला विजय मिळाला म्हणून हा हा जो क्रिया आहे हा कोण सुद्धा आपला लघु कोण आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन वापरात आपल्या जवळपास असणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यांच्यामध्ये जो कोण आहे तुम्ही पाहत चला शिरी शिरी भिंतीला पेटवलेली आहे ती सरळ ती कोण भिंतीच्या लेवलला जर आणली सरळ सरळ तर शिरीवरचा अर्थ येऊ शकत नाही पण भिंतीशी त्याचा एक कोण त्याला विशिष्ट प्रकारचा ते आपण त्याच्यात करू शकतो. म्हणजे त्याला लघुकोन असेल बरोबर 90°पेक्षा कमी जो कोण आहे त्याला आपण लघुकोन म्हणतो. पुढचा बघा आता एक गोष्ट बघितली 90°पेक्षा कमी दुसरी काय असणार 90°पेक्षा जास्त बरोबर हा 3° पर्यंत आहे 90°पेक्षा जास्त जास्त म्हणजे मोठा मोठा शब्द काय आहे मोठा कोणाचं असं विशाल कोण त्याला शब्द आहे विशाल. मग विशाल कोण हा 90°पेक्षा जास्त आहे पण किती जास्त आहे 90°पेक्षा जास्त म्हणजे 16°91°. मग शेवट याचा किती आहे तर खूपच शेवट आहे लांब नाही याची सुरुवात 91°ने सुरू होईल आणि इथपर्यंत 90°पेक्षा मोठा पण 180°पेक्षा लहान 180 नाही तो प्रकार पण आपल्याला पाहायचा आहे. हा तिसरा प्रकार आहे 90°पेक्षा जेवढे जास्त कोण असतील त्यांना आपण म्हणणार विषय प्रतिगटीवत आहे. हा जो कोण आहे हा आपला कोणाचा शेर नीती हा कोण मौजूद आहे 33° म्हणून हा विशाल कोण आहे. वेगवेगळ्या आकृत्या तुमच्या समोर असतील तुम्हाला लगेच लक्षात येईल करावं लागेल हे सर्व विशाल कोण आहे. आता या आकडा मला कोण पाहायचा नाहीये
जर मला बाहेरचा पाहायचा असेल तर हा विशाल होईल का जर विचार विशाल कोणापेक्षा मोठा होईल तर बघा अशा प्रकारचा कोण हा विशाल कोणापेक्षा मोठा असतो त्याच्यापर्यंत गेले असं पण आहे ओके पुढचा आपण घेऊया बघा आता आपण तीन मुख्य प्रकार पाहिले पहिला काटकोन पाहिला त्याच्यापेक्षा लहान लघुकोन पाहिला आणि 90 पेक्षा मोठा विशाल कोण पाहिला आता मात्र हे जे तीन प्रकार आहेत ते पुढचे प्रकार आपण पाहूया आता आपण कोणाची व्याख्या काय केली म्हणजे कोणाची व्याख्या काय केली एका सरळ दिशेत दोन किरण नको सरळ दिशेत दोन किरण नको त्यांचा आरंभ बिंदू तर दोन किरणांचा एकत्र आला आणि ते सरळ दिशेत नसले कोण तयार होतो बरोबर बघू आपण आता बघा तर दोन किरण तुम्हाला दिसत आहेत का तुम्हाला म्हणजे असं एकच दिसतंय सगळं तर आपण एक पाहू एम एन हा पहिला किरण आणि त्याच्यावरच त्या दिशेने दुसरा किरण आहे तो एम एन आहे त्यांचा शिरोबिंदू आपल्याला कॉमन आहे एम बरोबर म्हणजे आपल्या कोणाच्या संकल्पनेची एक गोष्ट मिळाली पण जोपर्यंत आपल्याला दोन गोष्टी मिळत नाही दुसरी गोष्ट काय त्या दोन्ही किरणांच्या दिशा एका सरळ दिशेत त्यांची दिशा थोडी वेगळी आहे मग बघा दिशा सरळ आहे म्हणून यांच्यामध्ये कोण तयार झालाय का तर नाही यांच्यामध्ये कोण झालेला नाही म्हणून तिथं पुढे असं तुम्हाला मार्किंग दिसत नाही हे मार्किंग ज्या अर्थाने दिसत नाही त्या अर्थाने याची कोणाची मोजण्याची सुरुवातच आलेली सुरू नाही म्हणजे काय सुरू नाही म्हणजे ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी आपण काय म्हणणार शून्य म्हणजे काहीच नाही म्हणून शून्य म्हणून या कोणाला नाव मिळालं अशा प्रकारचं कोण त्याचं माप काहीच नाही म्हणून त्याचं माप आहे शून्य कोण मग हा जो कोणाचा शिरोबिंदू आहे या कोणाचं माप मेजरमेंट ऑफ अँगल यम इज इक्वल टू झिरो आपल्या लक्षात असू द्या पुढचा आपण पाहूया शून्य कोण पाहिल्यानंतर काहीतरी कोण मोजून एक अंश होतो म्हणजे डबल कोण 90 पुढे विशाल आता बघा 189 पर्यंत आपण विशाल कोण बघतो 189 पुढे हा जो आपल्या समोर दिसतो याचं नाव इथं बघून घ्या नावावर म्हणजे पाहिजे जन्मता बघ सरळ सरळ दिसतोय बघा आता सरळ लक्षात दिसतोय त्यांचा कॉमन पॉइंट आधी बघा कधी पण कॉमन पॉइंट वगैरे कॉमन पॉइंट आहे आर म्हणजे यांचा जो दोघांचाही सामायिक बिंदू आहे तो आर आहे म्हणजे आर पाशी कोण मिळणार पहिली अज्ञा आली दुसरी आहे त्यांचे दोघांची जी किरण आहे किरण आर टी आणि किरण आर क्यू हे एका सरळ रेषेत किंवा सरळ दिशेत नको मग त्यांची दिशा पूर्ण दिव दाखली तरी पण काय आहेच गेली तरी पण आणि आपण प्रतिगतीवर मोजत राहिलो तुम्हाला बघा हा जो आकार घ्यालाय हा प्रत्येक आपल्या कोण मापकासाठी आणि आपल्या सर्वांना माहिती की एका कोण मापकामध्ये शून्यापासून 180 इकडून इकडून मोजताना होतं तर 0 180 अंश म्हणजे हे जे माप आहे हे जर मोजलं तर हे भरणार आहे 180 अंश मग 180 अंश माप भरलं हा कोण आपल्याला 180 अंशचा दिसतोय आणि हा सरळ सरळ आहे त्याची ही जी रेषा आहे पूर्ण सरळ आहे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध किरण आहे आणि यांचा आरंभ बिंदू हा कॉमन आहे अशा कोणाला सरळ कोणाचं म्हणतात शून्य कोण आणि सरळ कोण पुढे बघा आता बघा आपण जसं 90 पेक्षा जास्त पाहतोय ना तसं 180 पेक्षा पण जास्त असतो बरोबर तसं पाहिलं तर मग किती पण मोठा आहे पण कुठेतरी कोणाचा शेवट आहे डिस्टन्स कोण आपण मोजू शकतो बघा 180 पेक्षा जर जास्त असेल 180 अंशापेक्षा जास्त तर तो जास्त पाहायचा तुम्ही म्हणाल तरी तर आपण केलेलं नाही मार्किंग ते मार्किंग हे मार्किंग बाहेरच्या बाजूने दिसतंय मग हे बाहेरच्या बाजूने मोजलंय का तर बरोबर हे बाहेरच्या बाजूनेच मोजलेलं आहे बाहेरच्या बाजूने मोजताना मग कसं करायचं दोन मे करायला जर तुम्हाला आतला कोण मोजता आला तर आतला मोजा आणि 304 मधून मायनस करा किंवा तुम्हाला प्रत्यक्ष कोण मापत
कोणमार्फत बिंदू आहे छेद बिंदू पहिला ठेवून कोणत्या तरी एका रेषेवर जे शून्याची रेष घ्यावी लागेल आणि मग ही रेष या बाजूला किंवा एकूण शून्य घटला या बाजूने मोजली तर 252 अंश याचा मार्क आहे. 180 अंशापेक्षा जास्त जे कोण मिळतात त्याला या ठिकाणी नाव मिळते चक्र. हा आपण उपसर्ग जोडलेला आहे विशाल कोणाचा आधी प्र जोडला म्हणजे आपण त्याला उपसर्ग नंतर जोडल्यानंतर प्रत्यय नसतो माहिती आपल्याला सर्वांना विशाल कोण त्याच्या आधी प्र जोडला म्हणून याला नाव मिळालं प्र विशाल कोण. प्र विशाल 180 पेक्षा जास्त आणि किती पर्यंत बरं प्र विशाल कोण तर तो आहे 359 अंशापर्यंत कारण 360 जे भाग आहे ते आपल्याला पुढे करायचं आहे. आता आपला कोणाच्या प्रकारातला शेवटचा कोण तसा शून्य कोण आहे तसा भाविक ते बघा पण याचं नाव शून्य कोण नाही का नाही ते कोण आपल्याला करायचं बघा. आता आरंभ बिंदू ई एक अट मिळाली दुसरी अट हे दोन किरण आहेत हे तर एका दिशेने आपण म्हणजे एका दिशेने आहेत कोणता होत नाही बघू कोणी बघतोय का किती होतो तो. आता हा जे दोन किरण या ठिकाणी पहिला जो किरण आहे तो स्थिर ठेवला ई एफ आणि ई एफ वर हा जो पिढी किरण आहे हा अशा मार्गाने फिरून पुन्हा परत त्याचा मूळ बाजूवर आला म्हणजे तो फिरून आला फिरून आला याचा अर्थ आपण मोजायला सुरुवात केली प्रति घटक दिशेने आणि मोजलं तर हा पूर्ण गोल मिळतो पूर्ण बाहेर मिळाली गोल पूर्ण वर्तुळ आहे अर्ध वर्तुळ कोण मापन 180 दुसरा अर्ध 180 म्हणजे किती गेला 360 म्हणजे पूर्ण वर्तुळाचं जे माप असतं 360 अंश असतो म्हणून ज्या कोणाला इथं कोण तयार झालेला आहे प्रत्यक्ष किरण हा फिरून या ठिकाणी आलेला आहे त्याचं माप 360 अंश असते म्हणून 360 अंशचा कोण हा पूर्ण वर्तुळ आहे म्हणून याला शब्द मिळाला पूर्ण शून्य कोण आणि पूर्ण कोणामध्ये फरक काय तर शून्य कोणामध्ये तो जो किरण आहे तो फिरेलाच नाही त्या ठिकाणी आकार चिन्ह नाहीये पण इथे आकार चिन्ह आहे. ओके आपण कोणाचे सात प्रकार पाहिले एकदा पुन्हा एकदा आपण नाव रिवाइज करू बघा सात प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिला आपण काटकोण काटकोणाच्या मागे लघुकोण काटकोणाच्या पुढं विशाल शून्य कोण विशालच्या पुढं प्रविशाल 360 आहे बरोबर म्हणजे पूर्ण कोण. आता पुढे आपण जाऊया कोणाचा हा अत्यंत शेवटचा महत्वाचा भाग आजच्या टॉपिक मध्ये जे आपल्याला ही चर्चा करायची त्या चर्चेला हा शेवटचा मुद्दा होता बघा आता कोणाचे आपण भाग पाहिले घटक पाहिले आता कोणाच्या घटकानंतर कोणाचे काही भाग पडलेत का त्याच्या एका आकाराने मला या ठिकाणी जो कोण आहे हा ई कोण आणि या ई कोणाचा डी एफ याचं नाव आहे याच्या आतमध्ये एकदम इथे आतमध्ये 3 पॉईंट आहेत मग हे डी ई एफ ते पण आतमध्ये आहेत का तर नाही त्याच्या आतमध्ये फक्त हे 3 पॉईंट आहे आतल्या भागात अंतर्भाग असं नाव आहे कोणाचा अंतर्भाग इंटिरियर पोर्शन कोणाच्या अंतर्भागामध्ये ए सी आणि सी बघा ए सी सी बरोबर. आता कोणाच्या अंतर्भागाचे विरुद्ध कोणाचा बाहेरचा भाग बाहेरच्या भागात कोण कोणते पॉईंट आहेत बहिर्भाग अंतर्भागच्या विरुद्ध बहिर्भाग बाहेरच्या भागात यम यम यम. आता जे आत पण नाही तर बाहेर पण नाही उंबऱ्यामध्ये येतात बरोबर उंबऱ्यात कोण पण आहे हाती कोणावर हाती काय शब्द आता म्हणून
तोंडाचा भाग, तोंडाचा अंतर्भाग, तोंडाचा बाह्य भाग, बहिर्भाग आणि तोंडाचा भाग अशा प्रकारे आपण तोंडाचे समर्थन पाहू. आता प्रत्यक्ष आपल्याला प्रश्न येतो, आतापर्यंत आपण जगत माहिती पाहिली, कोणाचं वाचन वगैरे केलं, आता त्याच्यावर आधारित तुम्हाला काय काय समजलं, तुम्हाला याच्या आधी कोर्स तर खूप चांगला माहितीच, पण नव्याने काही गोष्टी कळतात का नाही बघूया. पहिला प्रश्न वाचून घ्या. मात्र पर्याय पाहून घ्या आणि उत्तर लगेच काढा, उत्तर तुम्हाला मिळणार. पण प्रश्न सोपा असेल दुसऱ्यातला सांगा, सोपा प्रश्न आहे ना, तर उलट त्याला थोडा वेळ द्या, काही फरक पडत नाही. अवघड प्रश्न चुकला तरी चालेल, म्हणजे त्याचा मार्क नाही मिळाला तरी चालेल, सोप्याचा मार्क गेला काय पाहिजे. सोबतच्या आकृती येतील आपल्या डोळ्याची संख्या ठेवायची प्रश्न वाचताना, त्या आकृती आहे ज्याच्या तुम्ही शिरोबिंदूंची संख्या संख्या किती, शिरोबिंदू आपल्या माहिती एक पॉईंट असतो शिरोबिंदू असा, तर या आकृती आहे आपण बिंदू बोलू, एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि इथे येतात बघा, म्हणजे काय होतंय मोजताना पण बिंदू राहू शकतो, सात जर आले असतात तर तर मात्र मग आपण बरोबर गाळा काढत असतो. या ठिकाणी एक दोन तीन हा या ठिकाणी बिंदू राहिला होता आपला, म्हणून या ठिकाणी जे शिवबिंदू आहे ते आठ आहे, आणखी कुठे बिंदू आहे का बघा नाही, म्हणजे आपला पर्याय पर्याय क्रमांक दोन, दोन चौथ आपल्याला रंगवायचं आहे. ते रंगवताना मात्र नीट रंगवायचं, रंगवण्याची प्रॅक्टिस मात्र व्यवस्थित करा. ओके पुढचा प्रश्न पाहू, या प्रश्न सोपा होत आहात. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण पाहूया, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न वाचल्यानंतर त्याच्यावर विचार करा आणि स्वतः सोडवा. स्वतः सोडवताना तुम्हाला आणखी काही आपल्या नवीन गोष्टी पण करू शकतात. पुढचा प्रश्न वाचून घ्या, थोडा वेळ घ्या तुम्हाला. ओके आपल्याकडे किती विषय आहे त्याने आपल्याला महत्वाच्या प्रश्नातले महत्वाचे शब्द मार्किंग करायचे आहेत बघूया. खालील आकृतीतील लघु कोनांची संख्या, लघु खालील आकृतीतील लघु कोन, आता लघु कोन म्हणजे 90 पेक्षा वाढत आहे. ओके बघू आपण, आता इथं जर माझं आधी नजर दिली तर हा काटकोन आहे, हा काट आपण खालील काटकोन आहे, हा पण आहे, त्यामुळे हे मला मोजायचे आहेत का, तर अजिबात नाही, कारण इथे हा जो यम बिंदू आहे हा यांचा कॉमन पॉइंट आहे, किरण वेगवेगळे आहेत तर कोण तयार झाले चार, म्हणजे चारही कोण काटकोन आहे. तुम्ही कोण आपण मोजून पाहता. आता आपल्याला काटकोन मोजायचे नाही, म्हणजे मला मधी बघायचं, ठीक आहे, मग तो आता नको पहिले एक असा दिसतात दोन तीन चार बरोबर सात तास पाहू काय नाही सात सहा सात बघा आणखी कुठं राहिल्या का चेक करू खात्री करू, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असं काम झालेलं आहे. पुन्हा एकदा खात्री करून चालला आणखी कुठे राहिला नाही, ठीक आहे, दोनदा तीनदा खात्री करायची प्रॅक्टिस नाही हा, हे काम आपण करतो करू शकतो. दोन दोन चार पाच सहा नऊ आठ आठ हा पर्याय बघायचा व्यवस्थित आणि सगळे पर्याय काय होतात, आठ दिसला एक नंबरला लगेच एक नंबर रंगवायचा घाई गौरव, शेवटच्या पर्यायात कदाचित काहीतरी वेगळं उत्तर आठशी संबंधित असू शकतो. आठ हा पर्याय आहे, म्हणजे आपला पर्याय बरोबर आहे पर्याय क्रमांक, ज्या मुलांचं बरोबर आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपण घेऊया, बघा हा प्रश्न तुम्हाला मला आहे विचार करा, याच्याबद्दल काहीतरी आपल्याला इथं आकृती काढायची आहे प्रश्नाच्या स्वरूपाने, विचार करा आणि असं वाचन करा. एका चौकोनाचे
मग एका चौकोनाचे म्हणजे चौकोन काढून घेऊ लगेच आपल्या प्रश्नावर आपण जाऊ. चौकोन आहे चौरस नाही. चौकोन चौरस काय आहे ते भूमितीमध्ये तुम्हाला माहिती आहे. चौकोन जेव्हा आपल्याला घटक घेईल ते आपण बघणार आहोत. एका चौकोनाचे दोन त्रिकोणात विभाजन केले. दोन त्रिकोण विभाजन म्हणजे भाग करायचं. आपण असे दोन तुम्ही असे पण करू शकाल. ठीक आहे, दोन त्रिकोणात विभाजन केले. प्रत्येक त्रिकोणाचे वेगवेगळे तीन कोण. आपल्याला माहिती त्रिकोणाचे तीन कोण आहे. तीन कोण आहेत का? प्रत्येक त्रिकोणाचे तीन कोण आहेत. काय सांगतो मग पुढं? तर नंतर आपला प्रश्न पूर्ण चौकोना. त्या पूर्ण चौकोना किती कोण तयार होतो? त्याचा प्रश्न सोपा आहे. पण एखाद्या नंतर गायली वाद काय फरक होऊ शकतो? त्रिकोणाचे तीन कोण, चौकोणाचे चार कोण. चौकोणाचे चार चार आकारे लगेच रंगू शकतात. घाई असली कोणत्या प्रश्नाचा उत्तर बघू शकतो. चौकोनात चार पण चौकोनात म्हणजे कोणत्या पण चौकोनात नाही विचारलेलं. हा चौकोन आपल्याला बघायचा आहे. याच्याबद्दल असे बोलतात पूर्ण चौकोनात किती कोण होती. बघा या चौकोनाचा रांगोळी एक कोण हा दुसरा आपण बरोबर. आता इथं हा जो एक कोण आहे हा वेगळा आहे हा वेगळा म्हणजे इथं दोन इथं एक इथं इथं सुद्धा आपण दिला एक आणि एक दोन दोन नऊ चार पाच सहा. सहा हा पर्याय चारही पर्याय बघून घेऊ. सहा हा पर्याय पर्याय क्रमांक इतर आहे आणि एक नंबर जो त्रिकोण आहे ते आपल्याला प्रश्न क्रमांक पाहायचा. समजा हा प्रश्न माझा आहे नाही तर मी 39 सर्वात गोल रंगवतोय का हे जर खात्री करायची. 39 सर्वात प्रश्न आहे का पुन्हा पाहायचा. 39 पहिलाच पर्याय पहिलाच गोल मी रंगवतोय. या सगळ्या गोष्टी सरावाच्या आहेत आणि बऱ्याच क्रमांक हा सराव पक्का आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न पहा. आता हा प्रश्न वाचा व्यवस्थित समजून द्या. त्याच्यावर प्रत्येक प्रश्नाला आपण काहीतरी कच्च काम म्हणजे कच्ची आकृती असेल ते काढू शकतो आणि तशी सवय असतो. ही सवय फक्त एका परीक्षेपुरती नाही. पाचवी परीक्षा आली परीक्षा दिली गेटमध्ये आलं तर प्रश्न काय करणार त्यातल्या आयुष्याला लागलेली सवय. कोणताही प्रश्न वेगवेगळ्या बाजूने विचार करू आपण. बघा हा प्रश्न वाचूया. चौरस हा आयत असतो. बघा मी चौरस बघा आपली बाजू चौरस तुम्हाला आहे. चौरस चौकोन चौकोनाचा हा प्रकार चौरस. चौरस कसा आहे? काटकोन काटकोन आपण काटकोन नाही. हा चौरस होईल का? तर नक्कीच नाही. हा चौरस नाही हा चौकोन आहे. याला चौरस करू आपण. चौरस मध्ये त्याचे सर्व कोण काटकोन आणि सर्व बाजू. आता ह्यामध्ये एक एक काळी कशा लागतो दाखवते की ही जेवढी काळी तेवढीच ही आहे म्हणजे तेवढं ना ते बर. हा चौरस आहे. ठीक आहे, चौरस हा आयत असतो. असतो का आयत? आयत तू म्हणणार सर हा आयत नाही हा चौरस आहे. हा तर आयत आहे माझा परफेक्ट. काटकोन काटकोन पाहिजे समोर दोन काळ्या काळ्या लावायच्या नाही. कारण म्हणणार काळ्या लावली पाहिजे तुम्हाला काळ्या मांडायच्या म्हणजे हे दोन समजा याचं भाग दोन आहे तर याचं पण माग दोन याचं भाग एक याचं माग हा येत आहे. स्वतः लिहिण्याचं करा स्वतः लिहिण्याचं मला वाटतं पण आपण ते समजून घेऊ. चार इनपुट नऊ मग हा तर वेगळा आहे तर हा वेगळा पण हा येत आपण कशाला म्हणताय? चारही कोण काढतो. बघा चारही कोण कसे 90 अंशाचे काढ आणि समोरासमोरच्या बाजू मात्र एक रूप आहे समोरासमोरच्या हे एक रूप होती. आता बघू आपण इथे ही हा गुणधर्म लागू पडतोय हे 90 ठीक आहे पहिली अट बरोबर आहे. दुसरी अट समोरासमोरच्या बाजू एक रूप आहे ही एक
दुसरी कोणाची जमात राहते, म्हणजे हा जो सवलत आहे हा याला आपण आयन पण म्हणू शकतो. पण ते काहीच नाही, पण हा चौरस आयत असतो हे वाक्य तर आपल्याला जुळेल. सर्वी ती विरय असतो आणि बरोबर नाही पुढे जाऊ आपण. पण आयत हा चौरस नसतो, बघा आयत हा चौरस नसतो या वाक्याला आपण आयत करूया. दोन आयत हा एक आयत चालू म्हणणार हा आयत आहे बरोबर. मला समोरच्या बाजूसारखा हा ना उघड तो आयत आहे, हा आयत आहे. पण या आयताला समोरासमोरच्या बाजूसारखा आहे, पण सगळ्यात बाजूसारखा आहे म्हणून याला आपण चौरस नाव देऊ शकतो. याचं परफेक्ट नाव चौरस आहे. आता या आयताकडे जाऊ शकतो, सगळे चौरस आपण आयतमध्ये येऊ शकतो. पण हा आयत जर पाहिला तर याच्या समोरासमोरच्या बाजूसारख्या कोण काट कोण चौरसाचा धर्म काय आहे. चौरस म्हणतो सगळे कोण काट कोण पाहिजे आणि सर्व बाजू सारख्या पाहिजे एक रूप पाहिजे सारख्या या शब्दापेक्षा एक रूप हा शब्द महत्वाचा आहे. एक रूप पाहिजे बरोबर. बर याच्यामध्ये आपण लावून बघू या आयतामध्ये हा चौरसाचे गुणधर्म काय आहे. सगळे कोण नव्वद, एक दोन तीन चार, चार एक दोन नव्वद. आता सर्व बाजू एक रूप, ही बाजू जर दोन आहे सगळ्या बाजू एक रूप आहेत का, अजिबात नाही. सगळ्या बाजू एक रूप नाही. एक गुणधर्म जरी यांनी पाळला नाही तरी तो या ठिकाणी लागू होत नाही. म्हणजे आयत हा चौरस असेलच असं नाही, आयत हा चौरस नसतो. ते मला तरी योग्य वाटतंय आणि तुम्हाला वाटायलाच पाहिजे आयत हा चौरस नसतो. चौरस हा आयत असतो पण आयत चौरस नसतो. किंवा असेल आयत हा चौरस असेलच असं नाही, तर ते पण योग्य आहे. तर या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का प्रश्न तुम्हाला विचारणार. तो प्रश्न तुमच्या मित्राला विचारायचा, तुला काय वाटतं. तुम्हाला विचारलं परीक्षेला पण तुम्ही येते जे तुम्ही त्याचं काय वाटतं ते बघायचं आणि पर्याय चेक करून पाहायचे. आपण म्हणजे या वाक्याशी मी तरी सहमत आहे, मला सहमती आहे. बघू पर्याय काय दिले, पर्याय काय द्या. सहमत नाही, नाही सहमत नाही हा पर्याय नाही. माहित नाही, माहिती मला त्याच्याबद्दल. विधान चूक आहे, माहिती पण चूक नाही वाटत नाही बरोबर. आणि सहमत आहे या वाक्याशी मी सहमत आहे म्हणून मला पर्याय दोन रंगायचा आहे. माझा पर्याय बरोबरच आहे का चूक आहे हा नंतर करा, पण मी या वाक्याशी सहमत आहे निश्चित करून पाहिजे. मला माझा विश्वास पाहिजे दुसरा पाहिजे आपल्याला योग्य वाटत सहमत नाही. मार्क हा फक्त आकडा, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि तुमचा आनंद मात्र आकड्यावर जाऊ नका. अकराचा निराश होणार आहे आता वाढलाय नंतर राहिलं असं काही नाही. आकड्याला विचार करू नका, आनंद आहे. ओके बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आता वाचून घ्या प्रश्न. दोन लघु कोणांची बेरीज. लघु कोण मला असंच तुम्हाला ते सांगितलं. बघा दोन लघु कोणांची बेरीज आपण बेरीज करायची आहे दोन लघु कोणांची. तर आता सुरुवात केली लघु कोणांची एक आणू शकत ना आणि सगळ्यात शेवट लघु कोणत जाईल एकोणनव्वद अंश. बघा दोन लघु कोणांची बेरीज, मग दोन लघु कोण कोणते पण घेऊ शकतो. मी चाळीस चाळीस घेईन, पन्नास पंचावन्न घेईन, दोन लघु कोण झाले हे दोघं घेऊ शकतो. बर हे सगळ्यात मला समजा नव्वदच्या निमा आहे पंचेचाळीस, मग मी पंचेचाळीस घेतो तिकडं पंचेचाळीस घेतो. दोन लघु कोण वेगवेगळे मागचा काय असलं काय फरक नाही. तिकडं शेहेचाळीस घेतो, तिकडं पन्नास घेतो. दोन लघु कोण आपण ट्रायल घेऊ, दोन लघु कोण मी एकोणनव्वद घेतो, दुसरीकडे पण आठ आणि एकशे घेतो. काय फरक पडतो एकोणनव्वद आणि एकोणनव्वद घेतो ट्रायल करू. ही आपल्या प्रॅक्टिस राहायला हवी. मेन एक्झामला आपल्याला इतकं करायची गरज नाही.
एकदा प्रॅक्टिस खूप चांगली झाली ना आपण हे उदाहरण तोंडी परफेक्ट करू शकतो. बघा या दोन उपकरणांची बेरीज करू, प्रत्येक दोन उपकरणांची बेरीज करा, आपल्या समोर एक अर्थ तयार होईल आणि आपल्याला विश्लेषण करून अचूक उत्तरापर्यंत जाता येईल. दोन उपकरणांची बेरीज कोणत्या प्रकारचा कोण, कोणत्या प्रकारचा कोण दर्शवू शकेल, दर्शवू शकेल म्हणजे दाखवू शकेल, बेरीज दाखवू शकेल. बेरीज करून एकूण 90 झाली आहे, 90 89 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
म्हणजे याच्यापेक्षा जास्त तरी वरात नाही आणि हा सगळ्यात लहान लघु कोण आहे याच्यापेक्षा लहान बेरीज होणार होता. म्हणजे आपली मिनिमम बेरीज आहे 2 अंश आणि मॅक्सिमम बेरीज आहे 178 अंश. आता आपल्याला आपण उत्तर पारा सोपं जायचं पर्यायाला. पर्याय पाहिला ही बेरीज लघु कोण दाखवतो. ठीक आहे 2 लाख लघु कोण आहे पण 178 ही बेरीज लघु कोण आहे का तर नाही नुसतं लघु कोण नाही लघु कोण बरोबर आहे पण उत्तर नाही. 60 कोण दाखवतो म्हणजे तीनही पर्याय बरोबर आहे. मला सगळं काय चौथा पर्याय आहे का वरील सर्व पर्याय बरोबर म्हणून मी सांगितलं तुम्हाला. आणि प्रत्येक तुम्हाला शिक्षक सर्व सांगत असतात पण आपला असा आहे सगळे पर्याय पाहिल्याशिवाय गोल रंगवायचा नाही. किती हुशार लोक आहे लघु कोण काटकोण विशाल कोण वरील सर्व पर्याय बरोबर म्हणजे या अर्थाने हा चौथा पर्याय याची गणना बरोबर मॅच होतोय. चौथा पर्याय अगदी अचूक आहे तत्कालीनही शंका नाही. आपण ही शंका दूर केली सगळे एक्सप्लेनेशन स्वतः आपण बघतोय 2 अंशाने सुरुवात बेरजेची आणि शेवटच्या 178 अंश म्हणजे लघु कोण त्यातून विशाल कोण सर्व पर्याय बरोबर आणि चौथा पर्याय आपल्याला बरोबर नाही का. ओके बघा पुढचा प्रश्न आकार बघा आपला कोण मापक कोण मापक वाचून घ्या. खूप छान प्रश्न आहे हा आणि जी मुलं गणितात घाबरतात त्यांनी न घाबरता अशा प्रश्नांविरुद्ध स्वतः साहित्य हातात घेतलं तर याचा खूप आनंद मिळेल. बघा कोण मापकाचा कोण मापकाचा संदर्भ रेखे मिळेल संदर्भ रेखच कळाल संदर्भ रेखा माहिती असत तर मात्र थोडं त्या ठिकाणी चुकू शकतो. संदर्भ रेखेमुळे किती आकाशाचा कोण होतो बघा हा कोण आपण ज्या वर्तुळाचा भाग आहे ज्या वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाचा हा जो व्यास असतो तो व्यास म्हणजे या ठिकाणी कोण मापक आणि हा कोण मापक ज्या वर्तुळाचा एक भाग आहे अर्धा भाग निम्मा भाग त्या वर्तुळाचा जो व्यास असतो वर्तुळाचा व्यास तो व्यास म्हणजे या कोण मापकाचा या कोण मापकाची संदर्भ रेघ म्हणजे जिथं आपण शून्याचा कोण मोजायला सुरुवात करतो जिथं आपला केंद्र बिंदू आहे या वर्तुळात आणि आपल्या कोण मापकाचा आरंभ बिंदू आहे तिथं आपण शून्याने मोजायला सुरुवात करतो. ही रेषा हा संदर्भ ही संदर्भ रेघ बरं आता या संदर्भ रेघेमुळं रेघ म्हणा रेष म्हणा संदर्भ रेषा संदर्भ रेष या रेघेमुळे किती आकाश दाखवून द्यायला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कोणतीही रेघा रेषा आहे त्याच्या कुठे मधील एखादा पॉईंट घेतला या ठिकाणी आपला समजा ए पॉईंट घ्या ए हा पॉईंट आहे रेषा असेल तर आपण कोणता अँगल तयार होतो आपण पाहिलं पाहिजे
हा सरळ सरळ ही रेषा आहे, त्यामुळे याचं नाव सरळ कोन असं आहे. पण आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या प्रकारचा असा नाही विचारला, किती अंशाचा विचारलाय. तुम्ही सरळ कोन नापक करा, कोन नापकाचा आकार आहे म्हणजे याचं माप आहे कोन नापकाचा सगळ्यात मोठा माप कोन नापक पूर्ण 180 अंश माप 180 अंश नाव आहे सरळ. आता बघा रोटेशन प्रश्न वाचलेला आपण पर्याय 0 अंश तर नक्कीच नाही. रेट आहे म्हणजे कोण बनलेला कारण 90 आपण याला 180 आहे. चौथा पर्याय म्हणजे 30 जागला पूर्ण वर्ष असेल 350 नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 3 आपण या ठिकाणी राहणार. ओके पुढच्या प्रश्नाकडे आपण आता काही प्रश्न या ठिकाणी क्रमांक आहे. क्रमांकावर आपण आतापर्यंत प्रश्न पाहिले त्याच्या पुढचा याला क्रमांक ठेवा. तुम्ही प्रश्न मोठा जरी दिसला तरी व्यवस्थित वाचून घ्या आणि विशेष म्हणजे हा प्रश्न परीक्षेला आला फेब्रुवारी 2019 परीक्षेत. पाहूया आपण त्रिकोणाला 300 रुपये. ओके तर दोन त्रिकोण जोडून म्हणजे परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात की प्रत्यक्ष निवडणूक कृती केलेली आहे का नाही. पोपट पंचदर्शी नाही हा बनतात. तुम्ही प्रत्यक्ष दोन त्रिकोण जोडून पाहिले का तरी ते महत्वाचं. त्रिकोणाला 300 रुपये करवाना पाहिजे. समजा माझा हा एक त्रिकोण आहे, हा दुसरा एक त्रिकोण आहे. हे दोन त्रिकोण प्रत्यक्ष आपल्या काळाशी आहे. आपण त्या काळाने त्रिकोण बनवू शकतो. हा त्रिकोण मी जर याला जोडला कोणत्याही बाजूने जोडूया खालच्या बाजूने जोडा. दोन त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला तयार झालेल्या ह्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील. शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स व्हर्टेक्स आणि काय माझा शिरोबिंदू म्हणतो आत्मविकल्प नाही. शिरोबिंदू हे बारे लागतात चौकोनाचे विचारलेले आहे. मग चौकोन असले होते 1, 2, 3 आणि 4 दोन त्रिकोण भरले तर 3 आणि 6 हे उत्तर भरे कोणते होऊ शकतात. की त्रिकोणाला 3 आहे त्याला दुसऱ्याला 3, 3 आणि 6 पहिलाच पर्यायचा अर्थ लगेच पहिल्या पर्यायामध्ये म्हणतात तसं करायचं नाही. तर चौकोनाला 1, 2, 3, 4 हे उत्तर बरोबर आहे. दुसरा पर्याय आपला योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. घड्याळात 4 वाजले. घड्याळाचा प्रश्न बऱ्या खरा येऊ शकतो. घड्याळात 4 वाजलेले आहेत म्हणजे तास काटा कुठं आणि मिनिट काटा कुठं याची जरा एकदा इमेज आपल्या डोक्यात शिफ्ट करून घ्या. घड्याळ सगळ्यांचाच पक्का आहे तर काही शंकाच नाही. चार इंदू आता तास काटा नेहमी छोटा असतो. तो थोडा काढला पण 4 वाजले म्हणजे परफेक्ट तो 4 वाजत आहे. माझी बाट हल्लेली नाही बघ. 4 वाजले म्हणजे मिनिट काटा परफेक्ट 12 वाजत राहणार बरोबर. बघा आपण आपल्या पहिल्या वाक्याची आकृती काढलेली आहे. 4 वाजले घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्या मध्ये हा काटा आता तुझे म्हणून आता आपल्याला दिवस द्यावा लागला. तुम्ही ठरवून पोलीस पर्यंत गेले तरी पण तशी गती बघा तर दिलेलं पण याचा आपला अँगल बघायचा आहे. तर हा जो अँगल आहे आपला हा आपण हा अँगल आपण इथे काढून छोटा अँगल असताना छोटा जाईल आणखी छोटा जरा व्यवस्थित दिसेल. हा अँगल आपल्याला विचारला आहे कोणता कोणत्या प्रकारचा कोण होतो. कोणाचा प्रकार विचारला आहे मला आपण पर्याय पाहून विचारतो. जर हा असा असता तर काटकोन आहे. याच्यापेक्षा खाली गेला म्हणजे समाप नक्कीच वाढेल. आणि तुम्हाला माझा सांगितलं आपल्याला जर खूपच संभ्रम वाढत असेल ना तर कोण माझा काय करतात कोण मार्गाने मोजून जाऊ. काटकोन तर नक्कीच नाही हा पर्याय उडाल. चुकीचे पर्याय उभा आपण लघुकोन तर नाही. लघुकोन 90 पेक्षा छोटा आहे. सरळ कोण तर नाही मला सरळ पण असा आहे अशी पण त्याच्या सरळ होऊ शकते. तो पण नाही म्हणजे चालन करायची
जर बरोबर उत्तरापर्यंत जायचं असेल तर चुकीची उत्तरं पहिली पाहिजे. सोपा मार्ग आहे चुकीची उत्तरं, ठीक आहे. बरोबर आहे. चित्राने विचार करा आहे नंबर देते 90 पेक्षा मोठा विचार करा. आपला या ठिकाणी उत्तर आहे पर्यंकरण म्हणजे विचारा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. खालील आकृतीतील कोणांची एकूण संख्या नाही, कोणांची एकूण संख्या आणि प्रश्न विचारलेला आहे. विचारणार बघा, फेब्रुवारी 2020 च्या परीक्षेत म्हणजे प्रश्न विचारायची जर मानसिकता लक्षात घ्यायचा तर आपण तर कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याचा आपण मला विचार करूया. बघा खालील आकृतीतील कोणांची एकूण संख्या नाही. आता इथे फेब्रुवारी सरळ सरळ दिसायला की नाही तुम्हाला सर काय सोपा प्रश्न आहे हा. 49 दिसले त्यामुळे मी सांगितलं भाई तो मागे एक दोन तीन चार. चार कोण आहेत बघू बरं आपण नक्कीच नाही. चार कोण आहे बघा एक दोन तीन चार हे चार झाले. आपण चार लिहून देऊ. आता हा आणि हा एकत्र पण एक कोण आहे असं पाहिजे तरी एक म्हणजे हा एक त्यानंतर हा मधला आणि हा म्हणून दुसरा हा आणि हा म्हणून तिसरा म्हणजे दोन दोन कोण एकत्र केले शोधतो तर आपल्याला तीन कोण मिळेल. दोन दोन ने तीन झाले तीन तीन एकत्र येऊ बरं आपण एक दोन तीन हा एक दोन तीन हा दुसरा तीन तीन ने आपल्याला तीन एकत्र घेतल्यानंतर दोन कोण मिळेल. आता शेवट हा मोठा कोण चार एकत्र आता कोणती चार अंकी पाचून आणि तुम्हाला एक सूत्र पण माहिती आहे ज्यांचा खूपच सराव आहे त्यांना लगेच समजलं असतं की याचं उत्तर 10 आहे. चार हे उत्तर बरोबर नाही. एकूण कोण मागायचे आहे फक्त अंक म्हणजे 1 2 3 4 त्याच्या जो कप्पे असतात त्या सगळ्या कप्प्यांचा सेंटर हा एक आहे म्हणजे एकच सेंटर आम्ही दोन कप्पे पडले या अंकाची बेरीज करायची. बरोबर आणि 10 या ठिकाणी एकूण कोण आहे 10. 10 पहिला पर्याय आहे. पहिला पर्याय या ठिकाणी आपल्याला बरोबर. आता आपल्याकडे कोणाच्या दोन्ही भुजा वाढलेल्या कोणाच्या मापात काय फरक पडतो. मे 2021 चा प्रश्न आहे. आपण सुद्धा वेळ बराच कमी आहे मग थोडं स्पीडली घेऊया. मे 2021 कोणाच्या दोन्ही भुजा जर हा कोण आहे त्याची भुजा ही वाढवली त्याची ही वाढवली त्याच्या मापात काही बदल होईल काय होणारच ना काय गरज नाही ना बदल होण्याची. कोणाचे माप वाढते नाही वाढत कोणाचे माप कमी होते नाही कोणाचे माप थोडेच राहते बरोबर आहे कोणाचे माप दुप्पट होते नाही तीन बरोबर आहे. बघा बऱ्याच 6 वाजलेले आहेत तर तास वेगळ्या कार्यामध्ये किती अंश कोण होईल. आपण मगाशीच पाहिले बऱ्याच वाजलेले तास काटा समजा 6 वर आहे इथं आणि मेन काटा 12 वर आहे म्हणजे हा सरळ सरळ रिक्षा हा कोण आहे 180 अंश सरळ कोण बरोबर. बघा पुढचा प्रश्न खाली काय विधान दिले आहे त्यावरून अचूक पर्याय शोधा. त्याच्या पुढचा प्रश्न पाहू. माझा प्रश्न मोठा दिसतोय. सोबतच्या आकृतीची एकूण लघु कोण किती हा प्रश्न पाहूया. लघु कोण विचारलेले आहे मग आपण काय म्हणणार. तू म्हणता तर मग अशी तुम्ही दोन दोन कोण एकत्र केले बरोबर. आपण दोन कोण हे दोन जर एकत्र केले तर 9 कोण मिळतील तर नाही मिळत मला मिळतील 7 कोण म्हणून 2 आता एकत्र करायची गरज नाही. 1 2 3 4 5 6 7 8 एकूण कोण नाही विचारलेले पुढचा प्रश्न बघूया. आपण कोणाचे वाचन समान समान आणि किमान कोणाचे वाचन समान किती प्रकारे बघा. समान या शब्दावर आपण येऊया. समानच्या विरुद्ध अर्थ आणि किमान किमान म्हणजे
समान म्हणजे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त आपण किती प्रकारे वाचन करू शकतो? आपण पाहिलं पहिला अँगल ए बी सी आहे, त्याला उलटा त्याला अँगल सी बी सी, आणि तिसरं वाचन अँगल बी, एक दोन तीन, जास्तीत जास्त वाचन आपण तीन दाखवत करू शकतो. तुमचा प्रश्न घेऊया आपण. सोबतच्या आकृतीमध्ये लघु कोणाचे नाव लिहितो. आता हा प्रश्न अगदी सोपा आहे. लघु कोण तुम्हाला जर कळलेला आहे तर त्याचं नाव लिहायला काही अडचण नाही. पहिला पर्याय आपण एस क्यू टी वर जाऊया. हा लघु कोण आहे का? अजिबात नाही. त्याचा आकारच दिसतो आपल्याला, हा लघु कोण नाही असं जर विचारलं तरी चालेल. दिवस तो पुढे पी क्यू एस, पी क्यू एस, आता हा पी क्यू नाही, इकडे नाही, एस म्हणजे इकडे. पी क्यू एस म्हणजे हाच कोण आहे परत. पी क्यू एस हा पण आहे. पी क्यू आर, पी क्यू आर, आता बरोबर आहे. पी क्यू आर चौथा पर्याय बघू. एस क्यू आर, एस क्यू आर, एस क्यू आर मध्ये सरळ आहे. हा तर लघु कोण नाही, म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे. पुढे आपण पाहूया. दोन तीन प्रश्न आपले आलेले आहेत. सर्व प्रश्न आपण पूर्ण घेऊ. आणि जे की सत्य नसलेले दिले आहेत. सत्य या शब्दावर बऱ्याच जणांची नजर जाईल आणि सत्य विधान ओळखायचं. सत्य नसले म्हणजे असत्य, चुकीच्या विधानावर पाहिजे आहे. हा प्रश्न मी तुमच्या हात देतो. प्रश्न वाचा, समजून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट मारला तरी चालेल, आणि मग तुम्ही याचा उच्चार करा. खालील पैकी असत्य विधान, असत्य वाक्य तुम्हाला बघायला तुम्हाला लगेच समजेल. पुढचा प्रश्न घेऊया. आता सकाळी सात ते आठ या वेळेत तास काटा, वन एक काटा यांच्यात काटकोण किती वेळा होईल? काटकोण किती वेळा होईल? हा प्रश्न छान आहे. सकाळी सात ते आठ म्हणजे आपला जो तास चालू आहे त्याच वेळ प्रत्यक्ष जास्त नाही करू नका. प्रत्यक्ष घड्याळ वेळ आहे, घराचे सीएम करायचे. आणि सात ते आठ, सात ते आठ म्हणजे आपण सात ते आठ सात वाजलेले तिथे सात काढायला असा येईल. तेव्हा इथे एकदा आपला तास आणि मिनिटामध्ये काटकोण होणार आहे. एकदा पहिला हात येईलगा आणि दुसऱ्या हातमध्ये हातच्या पुढे जवळ जाईल असा इथलं जाईल मिळेल काटा. तेव्हा एक काटकोण होणार म्हणजे एका तासात दोन वेळा बसतो. फक्त घड्याळात 12 तासामध्ये अशा दोन जागा आहेत. तिथं मात्र तो नीट पहावा लागतो. त्या जागा तुम्हाला शोधल्या पाहिजेत. स्वतःचा आपण शोधू, स्वतःचा आनंद देण्यास आपण म्हणजे सात ते आठ वेळ, सात काटामध्ये काटा यांच्यात काटकोण किती वेळा पाहिजे? दोन वेळा. ओके, आपले जवळपास सगळेच प्रश्न होत आलेले आहेत. चौघाच्या आकृतीत लघु कोणांची एकूण संख्या अशा प्रकारचा प्रश्न. खरंच खूप छान आहे. बऱ्याच गोष्टी विचार केलेला आहे. बघा लघु कोण, लघु कोणांची एकूण संख्या आपण आधी काढून घेऊ. लघु कोण बघा, एक, दोन, हा, ओके, हा बरोबर, हा तीन, हा लघु कोण आहे. प्रत्यक्ष मोजूनच पाहू काय प्रश्नाकडे. तीन लघु कोण माझ्या समोर दिसत आहे. लघु कोणांची एकूण संख्या विशाल कोणांच्या. आता हा विशाल कोण आहे तो माझी बात का विशाल कोण नाही. पाचव्या कोण त्याला मोजून आहे. विशाल कोण एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सहा विशाल कोण आहे. लघु कोणांची संख्या विशाल कोणांच्या संख्येच्या याच्या याच्या म्हणजे हे अंक खाली पाहिजे पट म्हणजे हे वर पाहिजे. सहा एक छेद दोन, एक छेद दोन म्हणजे नेम सहाच्या नेम तीन नेम पट बरोबर. कोण मापक ज्या वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाच्या व्यासाला काय म्हणतात? अगदी सिंपल आणि सोपा प्रश्न आहे. कोण मापकाच्या वर्तुळाच्या व्यासाला काय म्हणतात? मग अशी पाहिलं आपण व्यास म्हणजे पूर्ण रेषा म्हणजे कोणती रेषा पाहिली आपण? संदर्भ व्यास पाहिला का? नाही. संदर्भ जीवा नाही. पोलीस पैकी एक काही नाही. बघा ना आपण माहिती संदर्भ रेषा म्हणजेच संदर्भ रेष. याला आणखी एक नाव आहे तरेज, तळाची रेज. बघा संदर्भ पर्याय वगैरे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर बरोबर आहे. तर आपले जवळपास प्रश्न ओके प्रश्न झालेले आहेत. तर आज आपण कोण आणि कोणांचे प्रकार पाहिले.
हा तास तुम्ही एन्जॉय केला असेल असं मला वाटतं. जर तुम्हाला आणखी एन्जॉयमेंट पाहिजे असेल